आता आपण पान क्रमांक तीनवर आलेलो आहे पान क्रमांक तीनवर आपल्याला आता या ठिकाणी आता दरम्यानता बघायची आहे दरम्यानता म्हणजेच याला आपण सुद्धा म्हणू शकतो तर बघा या ठिकाणी आकृती एक पॉईंट दोनवरती अगदी लक्षपूर्वक मन देऊन तुम्हाला लक्ष लक्षपूर्वक अगदी लक्ष केंद्रित करून बघायचं आहे मुलांनो बघा या ठिकाणी जर पी क्यू आर हे एक रेशीय बिंदू भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे तीन शक्यता संभावतात बघा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता असतात पी क्यू आर हे तीन बिंदू आहेत तर बघा या ठिकाणी ही मी सर्वात पहिले एक रेश जर या ठिकाणी तुम आपण काढली ठीक आहे तर सर्वात पहिले पी पी बिंदू आहे त्यानंतर क्यू बिंदू आहे त्यानंतर आर बिंदू आहे आता हे अलटून पलटून हे बिंदू कुठल्याही स्थानावरती असू शकतात रेषेवरती कुठेही असू शकतात जसं या ठिकाणी आधी पी होता मग क्यू होता आणि नंतर आर आहे प्रकारे सर्वात पहिले या ठिकाणी बघा दुसरी आकृती पहा या रेषेवरती पी सर्वात आधी आहे आर जो आहे तो मध्यभागी आहे आणि क्यू जो आहे तो सर्वात शेवटी आहे त्यानंतर आपण आर जो आहे त्याला सर्वात आधी घेऊ शकतो पी जो आहे त्याला मध्यभागी घेऊ शकतो किंवा क्यू जो आहे त्याला आपण सर्वात शेवटी घेऊ शकतो किंवा आणखी या ठिकाणी आपण क्यू जो आहे या बिंदूला आपण सर्वात आधीसुद्धा घेऊ शकतो आणि त्यानंतर दुसरे दोन बिंदू ठेवू शकतो तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मुलांना बिंदू क्यू हा पी आणि आर यांच्या दरम्यान असेल या ठिकाणी बघा म्हणजे हा जो बिंदू क्यू आहे तर बिंदू क्यू हा पी आणि क्यू पी आणि आर हे जे दोन बिंदू आहे या दोघांच्या मधात असेल बरोबर दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसऱ्या ठिकाणी बघा बिंदू आर जो आहे तो बिंदू आर P, बिंदु पी बिंदू पी आणि बिंदू क्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान असेल म्हणजे मधात असेल बरोबर म्हणजे बघा या ठिकाणी बिंदू आर जो आहे तो पी आणि क्यूच्या दरम्यान आहे म्हणजे मधात आहे त्यानंतर या ठिकाणी बघा तर तुम्ही विचार करा म्हणजे बिंदू आर आणि बिंदू क्यू तर बिंदू आर आणि बिंदू क्यू या दोन बिंदूमध्ये बघा या ठिकाणी काय असतं बिंदू पी जो आहे तो या दोन बिंदूंच्यामध्ये आहे म्हणजे बिंदू पी हा आर आणि क्यू यांच्यामध्ये असेल दरम्यान असेल तर आता बघूया मुलांनो आपल्याला काय बघायचं आहे की जर पी क्यू बघा या ठिकाणी पी क्यू हे दोन जे बिंदू आहेत त्यांच्यातलं अंतर आणि क्यू आर हे जे दोन बिंदू आहेत त्यांच्यातलं अंतर म्हणजे पी क्यू आणि क्यू आर या दोघांमधील अंतर जर आपण काय केलं या पी क्यूमधलं अंतर आणि क्यू आरमधलं अंतर या दोन्ही अंतराची अंतराची जर आपण काय केली बेरीज केली तर ती काय होईल पी आणि आर हे जे दोन बिंदू आहे म्हणजे पी आणि आर या दोन बिंदूंची ती बेरीज होईल बरोबर याचा अर्थ असा की पी क्यूचं अंतर अधिक क्यू आरचं अंतर म्हणजेच पी आरचं अंतर आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत असेल असेल जर असेल तर आपण म्हणू शकतो की क्यू हा बिंदू जो आहे क्यू हा बिंदू पी आणि आर या बिंदूच्या मधात आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे म्हणजे जर पी क्यू आणि क्यू आर दोनही बिंदूंमध्ये यांच्यामध्ये जे अंतर आहे त्या अंतर अंतराची जर काय बेरीज त्या दोन्ही अंतरांचीच बेरीज जर तिसरं जे की मोठं अंतर आहे त्या मोठ्या अंतराला मोठ्या अंतराशी जर बरोबर असेल सारखं असेल तर आपण म्हणू शकतो की क्यू हा जो बिंदू आहे हा बिंदू काय आहे या पी आणि आर या दोन बिंदूंच्या अगदी मधोमध आहे म्हणजे दरम्यान दरम्यान असणे म्हणजे मधात असणे तर ही दरम्यानता पी क्यू आर अशी दर्शवतात म्हणजे कारण या ठिकाणी बघा पी क्यूमध्ये सुद्धा क्यू आहे आणि क्यू आरमध्ये सुद्धा क्यू आहे याच्यावरूनसुद्धा आपण सांगू शकतो की क्यू जो आहे तो पी आणि आर या दोघांच्या मध्ये असणार आहे कारण पी क्यू आणि क्यू आर दोघांबरोबरही क्यू जो आहे तो आलेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी क्यू जो आहे याला आपण पी आणि आरच्या मधात असलेला बिंदू या ठिकाणी म्हणू शकतो तर मुलांनो आता पान क्रमांक तीनवरती आता आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे उदाहरण क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या संख्या रेषेवर ए बी आणि सी हे बिंदू असे आहेत की ए बी ए बीचं जे अंतर आहे ए व बी या दोघांमधलं अंतर आहे पाच त्यानंतर बी आणि सी बी सीचं अंतर आहे या ठिकाणी अकरा आणि ए सीचं अंतर या ठिकाणी आपल्याला दिलं ए आणि सी हे जे दोन बिंदू आहे या या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला दिलेलं आहे सहा तर त्यांच्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल हे आपल्याला या ठिकाणी आता शोधून काढायचं आहे तर अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपण कशा प्रकारे सोडवायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे त्याची उकल बघूया येथे ए बी आणि सी यांच्यापैकी कोणता या यांच्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालीलप्रमाणे ठरवता येईल आता बघा या ठिकाणी सर्वात पहिले एक म्हणजे डी सी जो आहे बी सी बी आणि सी हे जे दोन बिंदू आहे या दोन बिंदूमधलं अंतर जे आहे ते आहे अकरा या बी आणि सी बिंदूमधलं अंतर आहे अकरा त्यानंतर आपण काय म्हणू शकतो बघा या ठिकाणी ए बीचं अंतर आपल्याला किती दिलेलं आहे ए बीचं अंतर आपल्याला दिलेलं आहे पाच बघा या ठिकाणी ए बीचं अंतर दिलेलं आहे पाच अधिक ए सीचं अंतर या ठिकाणी आपल्याला ए सी बघा हे बघा ए सी ए आणि सी ए सीचं अंतर आपल्याला दिलेलं आहे सहा तर ए बी आणि ए सी या दोघांची जर या ठिकाणी ए बीचं जे अंतर आहे त्याची आणि ए सी जे ए बी आणि ए सी या दोघांच्या अंतराची जर आपण या ठिकाणी काय केली बेरीज केली तर ती येत आहे अकरा बरोबर तर या ठिकाणी एक आणि वरून आपण असं म्हणू शकतो की बी सी म्हणजे काय तर बी सी कारण बी सीचं आहे बी सीचं मूल्य आधीच अकरा दिलेलं आहे त्यामुळे ए बी आणि ए सी दोघा दोनही मिळून या ठिकाणी बी सी होत आहे बरोबर तर या ठिकाणी बी सी बरोबर ए बीमधील अंतर अधिक ए सीमधील अंतर ए आणि सीमधील अंतर हे आहे आणि आता या ठिकाणी बघा दोन्ही याच्यामध्ये ए इथे सुद्धा आहे आणि ए या ठिकाणीसुद्धा आहे तर या दोघांचं अंतर मिळून आपल्याला बी सी मिळतो आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की ए हा बिंदू बी व बिंदू सी याच्या दरम्यान आहे या ठिकाणी बघा आकृतीवरूनसुद्धा आपल्याला लक्षात येत आहे की ए बी ए बीचं अंतर आपल्याला दिलेलं होतं पाच आणि ए सीचं अंतर आपल्याला दिलेलं होतं सहा तर पाच अधिक सहा म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे बी सीचं मूल्य आणि बी सीचं अंतर आहे अकरा त्यावरून आपण ठरवू शकतो की ए जो बिंदू आहे या आकृतीमध्ये पण आपल्याला आता लक्षात येत आहे ए जो बिंदू आहे तो बी आणि सी या दोन बिंदूच्या अगदी मध्यभागी म्हणजे दरम्यान आहे पान क्रमांक तीनवरती आता आपल्याला उदाहरण क्रमांक दोन पाहायचा आहे उदाहरण क्रमांक दोनमध्ये आपल्याला दिलेला आहे एका रस्त्यावर सरळ रेषेत तर बघा या ठिकाणी सरळ रेषेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे सरळ रेषेमध्ये दिलेला आहे यू वी व ए ही शहरे आहेत आता यू आणि वी आणि ए नावाची तीन शहरे एकाच रस्त्यावरती एकाच रांगेत आहे यू व ए यामधील अंतर आहे यू आणि ए हे जे दोन शहर आहे याच्यातलं अंतर आहे दोनशे पंधरा किलोमीटर त्यानंतर वी आणि ए हे जे दोन हे जे दोन शहर आहेत यामधील अंतर आहे एकशे चाळीस किलोमीटर आणि यू व व्ही यू आणि वी हे जे दोन शहर आहेत यामधील अंतर आहे पंच्याहत्तर किलोमीटर तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे हे आता या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे तर आपण आता याचं उत्तर बघूया उत्तरामध्ये पहा या ठिकाणी यू आणि ए यू आणि ए हे जे दोन शहर आहे याच्यातलं अंतर जे आहे ते आहे दोनशे पंधरा किलोमीटर व्ही आणि ए व्ही ए हे जे दोन शहर आहे यांच्यातलं अंतर आहे एकशे चाळीस किलोमीटर त्यानंतर यू आणि व्ही यू वी हे जे दोन शहर आहे यांच्यातलं अंतर आहे दोनशे पंधरा किलोमीटर तर आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का ही गोष्ट करून पाहूया जर आपण यू व्ही ह्या दोन शहरामधील अंतर आणि व्ही ए या दोन शहरामधील अंतर या दोन अंतरांची म्हणजे यू व्ही यू व्ही आणि व्ही ए या दोन शहरामधील हे जे अंतर दिलेलं आहे एकशे चाळीस आणि पंच्याहत्तर या दोन संख्यांची आपण बेरीज करून पाहूया तर बघा यू व्ही यातलं अंतर आहे पंच्याहत्तर अधिक वी ए यातलं अंत अंतर आहे चाळीस तर पंच्याहत्तर अधिक एकशे चाळीस म्हणजे दोनशे पंधरा तर या ठिकाणी बघा आणि दोनशे पंधरा म्हणजे काय आहे दोनशे पंधरा आहे यू आणि ए या दोन शहरामधील अंतर तर या ठिकाणी या बेरीजमध्ये बघा वी यू व्हीमध्ये सुद्धा व्ही आहे आणि व्ही एमध्ये सुद्धा वी आहे दोन्ही ठिकाणी वी असल्यामुळे आपण असं गृहित धरू शकतो की वी हा जो बिंदू आहे किंवा वी हे जे शहर आहे ते यू आणि ए या दोन्ही शहरांच्या मध्ये आहे तर या ठिकाणी बघा म्हणून यू ए बरोबर यू एमधील जे अंतर आहे ते अंतर म्हणजे यू व्ही ह्या दोन बिंदूंमधलं जे अंतर आहे अधिक वी ए या दोन बिंदूंमधलं अंतर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की वी हे शहर जे आहे ते यू व ए या शहरांच्या दरम्यान आहे या ठिकाणी मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन लहान संख्या दरम्यानता ठरवताना दरम्यानता म्हणजे कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या मध्ये आहे हे ठरवताना सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन लहान सं तीन संख्या आपल्याला दिलेल्या असतील बरोबर तर तीन संख्यांपैकी आपण दोन लहान संख्यांच्या आधी बेरीज करून पाहायची आणि ज्या दोन लहान संख्यांची आपण या ठिकाणी बघा आपण दोन लहान संख्या कोणत्या होत्या चाळीस आणि पंच्याहत्तर तर या दोन लहान संख्यांमध्ये एक बिंदू जो असेल तो एक बिंदू जो आहे तो दोन्हीमध्ये असेल म्हणजे या ठिकाणी बघा वी वी हा जो बिंदू आहे हा दोन्ही या चाळीसमध्ये सुद्धा आहे आणि वी हा जो बिंदू आहे हा पंच्याहत्तरमध्ये सुद्धा आहे तर या ठिकाणी व्ही जो आहे तो दोन्ही तो बिंदू दोन्ही अंतरामध्ये असल्यामुळे आपण वी या बिंदूला मध्यभागी घेतलेला आहे तर ही गोष्ट आपल्याला अशा प्रकारचा दरम्यानतेचं प्रत्येक उदाहरण सोडवताना लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण पान क्रमांक तीनवरील सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकलेलो आहे आता आपण पान क्रमांक चारवरती आलेलो आहे पान क्रमांक चारवरती आता आपल्याला उदाहरण क्रमांक तीन जे आहे उदाहरण क्रमांक तीन बघायचा आहे एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक पाच आहे तर त्याच रेषेवरील एपासून तेरा एकक अंतरावर बिंदूचे निर्देशक काढा असं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे तर तेरा एकक अंतरावरती बिंदूचे जितकेही नि जे कोणते निर्देशक असतील तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बिंदूचे निर्देशांक या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे तर आता आपण संख्या रेषेपासून तेरा एकक अंतरावर आकृती दाखवल्याप्रमाणे एच्या डावीकडे टी व उजवीकडे डी असे दोन बिंदू घेऊ या ठिकाणी बघा एच्या उजवीकडे डी हा बिंदू घेतलेला आहे त्यांनी आणि एच्या डावीकडे टी हा बिंदू घेतलेला आहे तर आता बघा मुलांनो मुलानं एक गोष्ट लक्षात ठेवायची असते कोणत्याही संख्या रेषेवरती डाव्या डाव्या बाजूला आपण जेव्हा जात असतो तर डाव्या बाजूला आपल्याला ऋणसंख्या मिळत असते आणि उजव्या बाजूला म्हणजे इकडल्या बाजूला जेव्हा आपण जात असतो तर इकडल्या बाजूला आपल्याला धनसंख्या म्हणजे प्लस चिन्ह असलेली संख्या मिळत असते आणि डाव्या बाजूला आपल्याला मायनस चिन्ह असलेली संख्या मिळत असते त्यामुळे आता आपल्याला दिल म्हटलेला आहे की ए हा जो बिंदू आहे ए या बिंदूचं जो निर्देशांक आहे तो पाच आहे ठीक आहे एचा निर्देशांक पाच दिलेला होता त्यानंतर आपल्याला म्हटलेला आहे की एपासून तेरा अंतर तेरा एकक अंतर असलेला बिंदू उजवीकडे शोधा म्हटलेला आहे तर उजवीकडे जो बिंदू असेल तो नेहमी ती संख्या कोणती असणार आहे ती प्लसवाली संख्या असणार आहे धनसंख्या असणार आहे त्याच्यामुळे उजवेकडला जो निर्देशांक आहे डीचा निर्देशांक शोधताना आपण काय करू पाचमध्ये तेरा जो आहे तो या ठिकाणी प्लस करू बेरीज करू पाच अधिक तेरा म्हणजे या ठिकाणी झालेला आहे अठरा त्यानंतर आता आपल्याला डावी बा डाव्या बाजूला आता डाव्या बाजूला मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मित्रांनो की डाव्या बाजूतला नेहमी मायनसवाले मायनसवाली संख्या असते ऋणसंख्या असते त्यामुळे पाचमधून डाव्या बाजूचा जो निर्देशांक आहे तो काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल पाचमधून तेरा कारण तेरा एकक अंतरावर असलेली संख्या आपल्याला काढायची आहे ना असलेला बिंदू आपल्याला काढायचा आहे त्यामुळे या ठिकाणी तेरा एकक अंतर तेरा एकक आपण काय करू मायनस तर पाचमधून तेरा जेव्हा आपण वजा करू तर आपल्याला उत्तर मिळेल मायनस आठ तर टी हा जो डाव्या बाजूला घेतलेला आपण जो बिंदू आहे त्याचं उत्तर या ठिकाणी त्याचं निर्देशक या ठिकाणी आहे मायनस आठ एच्या डावीकडे बिंदूचा निर्देशक या ठिकाणी पाचमधून तेरा वजा करू डाव्या बाजूला आहे म्हणून वजा करायचा आहे तर तो मायनस आठ असेल ऋणसंख्या असेल त्यानंतर बिंदू एच्या उजवीकडील बिंदू डीचा निर्देशक जो आहे तो धन संख्या असेल प्लस उजवीकडे जी संख्या असते ती प्लस असते त्याच्यामुळे स पाच अधिक तेरा म्हणजे अठरा त्याचं निर्देशक म्हणजे डीचा निर्देशक असेल अठरा त्यामुळे एपासून तेरा एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काय असतील मायनस आठ आणि अठरा पडताळून पाहू शकतो आपण बघा या ठिकाणी ए डी बरोबर ए टी बरो ए डी आणि ए डी बरोबर ए टी या ठिकाणी बघा ते येतं या ठिकाणी तेरा म्हणजे एपासून डीसुद्धा तेवढ्याच अंतरावर आहे आणि एपासून सुद्धा तेवढ्याच अंतरावर आहे म्हणजे ए टी आणि ए डी यांचं अंतर अगदी सारखं आहे आणि ते म्हणजे तेरा एकक अशा प्रकारे प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे जे सोडवलेल्या उदाहरणापैकी आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे